रानातल्या झाडाखाली बसलो होतो. इतक्यात 5-50 मेंढ्या घेऊन एक मेंढपाळ आला आणि बोलत बसला, तुम्ही पोटा पाण्यासाठी काय करता? असं म्हणत तो खोलात शिरला आणि मी लेखक आहे असं सांगितल्यावर त्यानं बैठक मांडली. जोडीला त्याचा 10 वर्षाचा पोरगाबी होता. कमरेला धोतर, अंगावर सदरा, डोक्याला पागोटं बांधलेलं ते लहान लेकरू संशयानं माझ्याकडे बघत होतं. त्याची आई मेंढ्यांच्या मागं उन्हातानात इकडून तिकडं पळत होती. हा आमचा महादबा, हा बी लय मागं लागला होता शाळा शिकायची म्हणून, पण मीच नाही टाकला. आमचं काय एक ठिकाण असते होय, दर 2 दिवसांनी गाव बदलणारी माणसं आम्ही, कुठं शाळेची कटकट डोक्यामागं लावून घ्यावा. लेकराची क्यू वाटली आणि म्हणालो, अहो तो म्हणतोय तर टाकायचं की त्याला शाळेत? लिहाय वाचायला आलं म्हणजे बरं पडतं, काय सांगावं, उद्या तुमचा पोरगा शिकला तर मोठा अधिकारी बनल. तसा त्यानं तंबाखूचा इडा मळला आणि जिभेखाली ठेवत म्हणाला, अधिकारी बनवा आणि पाठवा मुंबईला, काय बोलता तुम्ही बी साहेब? माझ्या आत्याच्या दिराचा पोरगा झालाय की मोठा अधिकारी, मंत्रालयात असतोय, बापाच्या मौतीला बी नव्हता आला, करोना झालाय म्हणत होता. एवढा मोठा अधिकारी झालता तरी बी कसा काय झाला त्याला करोना? अहो करोना काय तुमचं पद पाहून होत नसतोय, तो कुणाला बी होऊ शकतो, अजून त्याच्यावर औषध सापडलेलं नाही. मोठमोठे शास्त्रज्ञ शोधत आहेत, आज ना उद्या सापडल औषध. बघा, म्हणजे शिकल्या सवरलेली माणसं करोनाने मरत्यात आणि शिकल्या सवरलेल्या माणसांना अजून त्याच्यावर औषध बी सापडना, आणि तुम्ही म्हणताय माधवाला शिकायला पाठवा. ऐकलं का माधवा, तुला माझं म्हणणं पटत नव्हतं ना, आता तूच ऐकलं ना तुझ्या कानाने साहेब काय म्हणाले ते. म्हणून म्हणतोय शिकून काय बी उपयोग नसतोय, मला काय बोलावं ते समजना. तसा तो पुढं बोलू लागला, साहेब ही रान तुमचंय का? नाही नाही, जोडीदाराच आहे. तुम्हाला नाही का रान? होता आम्हाला बी, पण पैशाची नड होती म्हणून इकाय लागलं. तशी त्यानं माधबाकडं मान वळवली आणि म्हणाला, ऐकलं का माधवा, स्वतःचं रान सांभाळता येत नसलं तर काय उपयोगाचं आहे तुमचं शिक्षण? शेवटी दुसऱ्याच्या रानात बसूनच पुस्तक लेत बसलेत का नाही हे साहेब? म्हणून म्हणतो तू आपली बकरी सांभाळ. पैज लावून सांगतो या साहेबांच्या खिशात आता 500 रुपये नसणार, पण तू आता 10 लाखाची प्रॉपर्टी घेऊन हिंडतोय, 10 लाखाची. कुठं त्या पुस्तकांच्या नादी लागतोय, चालती फिरती शाळा तुझ्या बरोबर आहे का नाही? बापाच्या या वाक्यावर पोराच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. मेंढपाळ उठून उभा राहिला, त्यानं मला नमस्कार केला, मीही नमस्कार केला. बाप लेक चालत निघाले. बाप काहीतरी सांगत होता, लेक त्याला प्रश्न विचारत होता, मी मात्र दगडासारखा बसून राहिलो. आपण शाळेत जाऊन चूक केली की लेकाला शाळेत पाठवून चूक करतोय याचा विचार डोक्यात फिरत होता. ते बापलेक मात्र आनंदानं एकमेकांच्या मागं पळत होते, खऱ्या अर्थानं आयुष्य जगत होते, जगायचं कसं हे शिकत होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.